आपण एक अनपढ गवार पंतप्रधान या देशात बसवला आहे, त्याचे हे परिणाम आहे. आणि तुम्ही ईडी शिवाय ज्या ज्या लोकांवर वापरून राहिले ते चिकीताईवर बी वापरा थोडीशी. आता ताईची इच्छा झाली असन का दुसऱ्या पक्षात जाव बा, तर जाईन कशी, चिकी आहे ना. गेलं का पुन्हा गेलं का लावतो ईडी झाल्या. तू हिंदू आहे तर तुम्ही माय मेली टकलं केलं का तू ना. हा भागवत सत्ता असल्या गावात तर नवरा बायको बसते का नाही. ह्या संख्या तिथं एकटाच ते सगळ्यात बदमाश लोक. याचे तीन फोटो लेखाचे गायब आहे. एक याचा फोटो लग्न केलाचा लग्न करतानीचा फोटो नाही आहे. एक याचा फोटो डिग्री घेतानीचा नाही आहे. फक्त चाय कुठं इकला आणि कोण पिलं हे माहित नाही. आणि म्हणून तिसरा फोटो याचा गायब आहे चाय इकतानाचा. हे तीन फोटो भेटले मला पाठव जा. शेतकरी गोरगरीब आणि कष्टकरी आणि बेरोजगार पोट्याचा सत्यानाश एका माणसानं केला तो दाढीवाला. जिथं तिथं महाराष्ट्रात सभा घेऊन राहिला आणि सभा तर घेतलीच घेतली. काल त्यानं एक वक्तव्य केलं का ते जे मुक्या अन्याय. मुक्या अन्याय ओळखता का तुम्ही? मुक्या अन्याय हा त्या मुक्या अन्याय आणि अदानीनं ट्रक भरून पैसे दिले म्हणजे काँग्रेसले. अबे तुले 6,000 करोड दिले त्याचं का त्या इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून दिले का नाही. आणि त्या दाढीवाल्यानं या देशातल्या शेतकऱ्याचा सत्यानाश केला. त्यानं जे स्वप्न दाखवले होते अच्छे दिनचे, आता एक त्यानं नारा दिला अब की बार 400 पार. 400 पार का होणार हे नाही सांगितलं. तुमची युरियाची बॅग 400 पार, पेट्रोल 67 वरून 116 वर नेलं चोट्ट्यानं. आणि झोपकानं इलेक्शनचं वर्ष आता किती कमी केले नऊ. अरे केले ना. 430 सिलेंडर त्याला महाग वाटत होत हाय का नाही. मग 1130 केलं आणि इलेक्शनचं वर्ष आहे तर 200 झोपकानं का केले कमी. घ्या ना शेकून चांगली गरम फडक्यानं द्या त्याला मत. आता द्या का मत. हा आपण एक अनपढ गवार पंतप्रधान या देशात बसवला आहे, त्याचे हे परिणाम आहे. आणि तो स्वतः म्हणते मैं फकीर हूं झोला लेके चल दो. साले आम्हाला फकीर कर चोट्या. तू फकीर आहे तर आहे आणि फकीर आले तसंही काही भेटत नाही. कधी पाहिले भेटलं नाही म्हणून 2.5 लाखाचा पेन, 3.5 लाखाचा चष्मा. हा तो कोट घातला तर त्या कोटवरच स्वतःचंच नाव लिहिलं मोदी 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 बयाडासारखं सोन्याच्या धाग्यानं. आणि सध्या जे हे राजकारण चालू आहे महाराष्ट्रात बी चालू आहे तुम्ही पहा. एक ते नागपूरवाला आहे पुन्हा येईन. या बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे साहेबांचं मोठं योगदान आहे. त्यांच्याच घराला खतम करायचं काम त्या पुन्हा येईनवाल्यांनी केलंय. आणि तुम्ही ईडी शिवाय ज्या ज्या लोकांवर वापरून राहिले ते चिकीताईवर बी वापरा थोडीशी. अरे वापरा ना मग. तुमची सीबीआय फक्त विरोधी पक्षाचा हा त्याच्या पार्टीत आला का वॉशिंग पावडर निर्मा धुन मोकया. तो 70,000 कोटीचा असो अजून कोणता असो. अरे बरोबर आहे का नाही. मग तुम्ही विधानसभेला शीट काऊन नाही दिली पंकजाताई. चांगले चांगले नेते खतम केले काऊन तर मुख्यमंत्र्याचे दावेदार नव्हते पाहिजे आले. तिकडं बावनकुळेला शीट नाही दिली. इकडं खडसे साहेबाचं नेतृत्व गायब करून टाकलं. म्हणजे याच्या रस्त्यात जे जे होते ते गायब केले. आता तुम्हाला सांगतो ठीक आहे. इथं बी निवडून यायचे चान्सेस नाही आहे म्हणून शीट दिली. कारण मोदीच्या विरोधात वातावरण आहे ना. त्याला माहित आहे का हे निवडून नाहीत अस्तित्वच खतम करू. माया लाईनीतले सगळे मोरे खतम चेक अँड मेट. मी पाहूनच राहिलो त्याचा अभ्यासच करून राहिलो. मी ह्या काका गेम खेळून राहिला. आणि बीजेपी हे चक्रव्यूह आहे. आता ताईची इच्छा झाली असन का दुसऱ्या पक्षात जाव बा, तर जाईन कशी, चिकी आहे ना. गेलं का पुन्हा गेलं का लावतो ईडी. जाता बी येत नाही. आणि जे जे गेले ते चांगले पस्तावणार आहे, चांगली शिकवणार आहे. त्याची फाईल तयार करून आहे प्रत्येकाची. तिथं गेला का बीजेपी हे चक्रव्यूह आहे. त्यानं बरोबर इकडून तिकडून फिल्डिंगा लावून ठेवल्या. आला का घे आतमध्ये चांगला लेडच धरून. आता त्या दिवशी एका भाषणात म्हणे हे दाढीवालं मंगळसूत्र
हा म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर मंगळसूत्र बी नाही गळ्यात ठेवणार म्हणे. त्या बायकोचं पाहिनं पहिले, दुसऱ्याच्या बायकोचं आम्ही आमचं पाहून घेऊ, का करायचं आहे का नाही. आणि काय यायले महागाई भेंड समजून जी, ज्याईनं बायका टाकल्या लेकरं बी नाही पैदा केले, ते आम्हाला महागाई सांगून राहिले. अरे महागाईचे चटके आम्हाला माहित, आम्हाला विचारा सिलेंडर किती रुपयाचं. बायको आली का डेंग 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 लावते सिलेंडर आलं. अरे ह्या ह्या इथं आया बहिणी बसूनही यायले तिकीट दिली, अर्धी तिकीट एसटी महामंडळाची. जशा काही भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे, भाऊजाई उभ्या तरी ठेवते का त्याले. दिवाळीला एक पोतीर फेकून मारते 100 रुपयाचं. त्याले गरज काय जी आहे, त्याले सिलेंडर द्याना अर्ध्या किमतीत, रोज गरज आहे. थे नाही दिल, थे दिल का नाही, थे नाही दिल, थे कसं दिन. इतकं बदमाश आहे हे. हा मार आपल्याला सांगते जी, हिंदू आहे हिंदू आहे हिंदू आहे, हिंदू खत्रे मे कायचा भेंड खत्रे मे साल्या. तू हिंदू आहे तर तुम्ही माय मेली टकलं केलं का तू ना. हा आम्हाला सांगते, अरे केलं का सांगा, केलं का हिंदू सांगते ना तो. अरे सांगते बरोबर आहे का नाही. मग त्याच्यानंतर कोणतं हिंदू रीतिरिवाजानुसार भारतातले शंकराचार्य सांगून राहिले चार पीठाचे, का पूजा करायची असेल तर नवरा बायको पाहिजे, घराचं वास्तू करायचं असेल तर नवरा बायको पूजेत बसते, मंदिरात प्राण प्रतिष्ठा करायची आहे तर नवरा बायको बसते, ठीक आहे भागवत सत्ता असला गावात तर नवरा बायको बसते, बसते का नाही. ह्या संत्या तिथं एकटाच कोणीच नाही, कॅमेराचे म्हणजे माझ्या आजूबाजूला बी नाही पाहिजे. अरे देशाचं सर्वात मोठं पद आहे राष्ट्रपती, घटनात्मक प्रमुख आहे या देशाचे. हा त्या एसटी आहे, शेड्यूल ट्राईब आहे, म्हणून या देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनाला बोलावलं नाही. ह्या तिथं बी पुढं पुढं एवढा अहंकारी कसं पंतप्रधान असू शकते जी. म्हणून मी तुम्हाला सांगतो का हे एवढा अहंकार खतम होणार आहे, पुन्हा ह्या फकीर होणार आहे. हे भाई सत्तेत गेल्यावर काय मग फिरसे झुलेले बरं एवढा आहे या का. मागच्या वेळेस इलेक्शन जेव्हा झालं होतं दुसऱ्या दिवशी हा केदारनाथला गेला होता हेलिकॉप्टरनं, आणि ह्या एका गुफेत गेला आणि ध्यान चष्मा लावून करून राहिला. चष्मा लावून बसला होता ध्यानाल साहेब, तू पाहिलं का चष्मा गिस्मा कॅमेरावाला घेऊन जात असते का जी ध्यान करायला. साला म्हणलं किती नौटंकी बाज आहे या. असा आहे म्हणून लय लयच भारी. खूपच फोटोचा शोक आहे त्याला, एवढा जिथं गेला तिथं फोटो. आणि कोणी असलं आजूबाजूला मनात तर त्याला असा करते तो, ठीक आहे इशारा करते. पण त्याचे 3 फोटो गायब आहे पठ्ठ्याचे. हे 3 फोटो जर मला भेटले, कारण त्याची पहिले तर डिग्री डुप्लिकेट आहे, तो स्वतः भाषणात म्हणते मी काहीच शिकलो नाही, त्याचा तडीपार सोबती पत्रकार परिषद घेते. हे आमच्या पंतप्रधानाची एमएची डिग्री. बरं डिग्री कायच्यात आहे, एंटायर पॉलिटिक्स, एंटायर पॉलिटिक्स नावाचा विषयच नाही आहे भारतात, जो नाही जगात नाही आहे असा. या विषयात ह्या पट्टा यानं डिग्री घेतली, नवीन पैदा केली यानं. बरं याची डिग्री 78 ची, आणि ते डिग्री ज्या फॉन्ट मध्ये लिहिली तो फॉन्ट 93 पैदा झाला, आणि त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीच आहे. अबे कमीत कमी साल्या कॉप्या करतात, दुसऱ्याला दिसू तर नको. म्हणून याचे 3 फोटो गायब आहे. अजी एवढं आता हे 402-403 नेत्यानं बीजेपीच्या आणि आरएसएसच्या नेत्यानं वक्तव्य केलं का आम्हाला 400 सीटा निवडून द्या, या देशाचं संविधान बदला. साल्या बदलावा बरं, नाही तुमच्या ढुंगणाले फटाके लावा तर लोक बदलावा ना म्हणा. हाय अवकात तुमची. आणि अशा लोकायला आहे ना आरक्षण दिलं ज्यानं मागणी नाही केली, ज्यानं मागणी नाही केली त्याला आरक्षण दिलं मोदीनं 10%. कोणच मागणी नव्हती केली, केली का मागणी. इथं मराठा लोक आंदोलन करून राहिले होते, पण यायले अजिबात आरक्षण दिलं नाही. आणि दिलं तर ते सुप्रीम कोर्टात टिकत नाही. आरक्षण कसं द्यायचं याचा व्हिडिओ घेतलाय म्या, तू पाहून घे जा का कसं आरक्षण भेटते संविधानाच्या चौकटीत राहून. म्हणून हे असं आरक्षण देते का ते टिकलंच नाही पाहिजे. म्हणजे पुन्हा 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 निवडणूक आली का बरोबर आरक्षण, आणि बस इलेक्शन झाल्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होते आणि खारिज होते. त्यासाठी वेगळी प्रोव्हिजन आहे. म्हणून हे सगळ्यात बदमाश लोक याचे 3 फोटो लेखाचे गायब आहे. एक याचा फोटो लग्न केलाचा, लग्न करतानीचा फोटो नाही आहे. एक याचा फोटो डिग्री घेतानाचा नाही आहे. आणि इतकं सुंदर संविधान लिहिलं जी,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का या देशाच्या संविधानावर विलासराव देशमुख सारखे ग्रामपंचायत सदस्य माणूस मुख्यमंत्री पदापर्यंत गेले आहे. या देशात पेपर विकणारा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम महामहिम राष्ट्रपती पदापर्यंत गेले आहे आणि या संविधानावर चाय विकणारा माणूस पंतप्रधान पदावर गेला आहे. फक्त चाय कुठं विकला आणि कोणं पिलं हे माहीत नाही. आणि म्हणून तिसरा फोटो याचा गायब आहे चाय विकतानाचा. हे तीन फोटो भेटलेत मला पाठव जा, मी त्याच्या शोधात आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत द्यान का निवडून बजरंग दादाला हात वर्त करा. शाबाश. प्रत्येकानं जबाबदारी घ्या. 50-50 मताची इलेक्शनच्या दिवशी घरातून काढायचे ना आपले, ठीक आहे, मतदान पडलं पाहिजे. कारण त्याचा उमेदवार निवडून दिला तुम्ही का ते आपल्या उरावर बसले, ठीक आहे. अरे इतका बदमाश आहे का आपला 1,76,000 कोटीचा वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट झाल्या तिथं गुजरातले नेला. मला तर वाटते तो देशाचा पंतप्रधान नाही गुजरातचा आहे. अरे बरोबर आहे का नाही. टाटा एअरबसचा प्रोजेक्ट नेला गुजरातचा. पांढरा कांदा निर्यात करायला 2,000 मेट्रिक टन निर्यात करायला परवानगी दिली साल्यानं, पण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात नाही होणार. म्हणजे पा किती बदमाशपणाचं लक्षण आहे त्याचे. आणि महाराष्ट्रातून पळून न्यायचं काही म्हणजे आपली नवरी सजवाची आहे याची नतनी चोर, त्याचं लिपस्टिक चोर, दुसऱ्याचे कानातले घे. तुझ्याकडून होत नसन गुजरात डेव्हलप तर आम्हाला सांग, आम्हाला दे ठेका, आम्ही देतो गुजरात डेव्हलप. तसंही गांधीनगर बनवायला पैसे दिलेच होते आम्ही महाराष्ट्रातून वेगळ्या दिला. नसन होत तर सांग, असं दाबादुबीचे धंदे काय करून राहिला, ठीक आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त मतानं इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंगदादा सोनवणे यांना भरपूर मतान निवडून आणायचं आहे. आणि मतदान कितव्या नंबरवर आहे? 2 नंबरवर आहे, ठीक आहे. तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा, ठीक आहे. एवढंच मी तुम्हाला सांगेन. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.